व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आम्ही आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एकशे एकोणपन्नास ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षानं जिंकलेले आहेत सहा महिन्यातलं आमचं हे साडेपाच महिन्यातलं आमचं काम आहे माननीय आमचे नेते एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो कामाचा सपाटा महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला वेगवान कामं विशेषतः हो, ग्रामीण भागाशी संबंधित मग जलसिंचनाचे असतील रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील आरोग्य सुविधांचे असतील तर याबाबतीत लोकांचा विश्वास हा मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आहे आणि आपण बघा आता सुरुवात आहे एक तास दोन तास झालेले आहेत जेव्हा संपूर्ण निकालाचं चित्र महाराष्ट्रातल्या पुढे येईल तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष महाराष्ट्रामधला राहील आणि साडेपाच महिन्याच्या कालावधीत एवढं मोठं केलेलं काम निश्चित वो ही चे -चे हे निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे हे याच्यावरून स्पष्ट होते आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नागपुरात दाखल झालेले आहेत आज काँग्रेस भवनात एक बैठक होती एकीकडे पक्षाचा तुमचा वाढता आले जातोय दुसरीकडे त्यांच्याकडून वारंवार त्यांच्या जाते नारु 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 की पक्ष कार्यालयावर ताबा शिवसेना ताबा आमच्यावर ताबा आमच्याच पक्षावर ताबा कसं बघता या सगळ्याला विधीमंडळ पक्ष कार्यालय कुठलं कोणाला द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचा आहे आता चाळीस आमदार एका बाजूला असतील ज्या पक्षाच्या आमदारांचं बहुमत जिकडं आहे तिकडंच कार्यालय मिळणार ना हा नॅचरल जस्टिस आहे नैसर्गिक न्याय आहे त्याप्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं विधानमंडळ सचिवालयानं आम्हाला ती जागा दिलेली आहे त्याच्याबद्दल नियम विधिमंडळाच्या नियमानुसार झालेली ती कार्यवाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका